नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राची हा पुरस्कार सोहळा लवकरच आम्ही घेत आहोत. या पुरस्कारासाठी आम्ही महाराष्ट्रातून अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नाव लौकिक केलेलं आहे, एकदम अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आपले शालेय शिक्षण कसं पूर्ण केलेलं आहे आणि हळूहळू आपलं स्वप्न आपल्या घरच्यांचं स्वप्न त्यांनी कसं पूर्ण केलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात. अशाच पैकी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असलेले सध्या कोकण भवन येथे कार्यरत आहेत माननीय सलीम जी शेख साहेब. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाची वाटचाल. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील शिरूर कासर तालुक्यातील खोकरमा. अच्छा. तुमचं प्राथमिक आणि पुढचं शिक्षण कुठे कुठं कसं कसं झालं? आमच्या गावाला 10वीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे आमचं 10वीपर्यंतचं माझं शिक्षण आमच्या शाळेतच झालं. आणि पुढे? पुढे माझं मी 10वीनंतर मी डिप्लोमा इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बीडला डिप्लोमालाही माझा महाराष्ट्रात 6वा क्रमांक आला होता. त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंग डायरेक्ट थेट सेकंड इयरला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादला प्रवेश मिळाला. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण औरंगाबाद इथं झालं. तुम्ही पी एच डी पण केलेली ना सिव्हिलमध्ये? नाही, पी एच डी सध्या करतोय. काय होतं अजून चालूच आहे, सध्या मी पी एच डी करतोय. सर पी एच डीचा महत्वपूर्ण विषय म्हणजे की रस्त्यावर खड्डे का पडतात आणि त्या पाण्याची मूळ कारण काय आहे आणि खड्डे पडू नयेत म्हणून काय उपाययोजना करता येतील हा माझा पी एच डीचा विषय. क्या बात. सर आता तुम्ही ज्या पदावर आहात या पदावर तुम्ही नेमकं काय काय काम करता? सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर काम करताना खूप मोठी जबाबदारी असते. रस्ते, पूल, इमारती यांचं बांधकाम, देखभाल, दुरुस्ती, त्याचं परिरक्षण सगळं. आणि हे करत असतानाच परत आता मी सध्या एका विशेष क्षेत्र म्हणजे आमच्या पीडब्ल्यूचे हे जे करण्यासाठी जे डिझाईन करावं लागतं ते सध्या मी त्याचे डिझाईन ब्रिजेस आणि बिल्डिंगचं डिझाईनच्या ऑफिसला सध्या माझी पोस्टिंग आहे. आणि सगळं संपूर्ण महाराष्ट्राचे डिझाईन आणि ड्रॉइंग्स हे आमच्या कोकण भवनच्या ऑफिसमधून निर्गमित केले जातात. क्या बात. सर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये जशा ते मग आपली चर्चा झाली त्यावेळेस हो पुढची पूर्वीची परिस्थिती तुमची कशी होती नेमकी? माझे आई वडील शेतमजूर म्हणून काम करायचे शेतामध्ये. घरात आई आणि वडील दोघेही शिकलेले नव्हते. माझा मोठा भाऊही शिकला नाही आणि माझी जी लहान बहीण होती तिलाही शाळेत घातलं गेलं नाही. घरची एकंदरीत आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती आणि त्याच्यामुळं मला शाळेत घातलं गेलं. आणि मला शाळेत घातलं गेल्यानंतर लहानपणापासूनच माझ्या ती एक वेगळी ओळख निर्माण झाली. मी पहिलीपासूनच शाळेत टॉपर होतो. त्याच्यामुळे मग माझ्या शिक्षकांनी शाळेतल्या वगैरे आईवडिलांना समजून सांगितलं की हा मुलगा पुढे काहीतरी करू शकतो, तुम्ही याचं शिक्षण बंद करू नका. परिस्थितीतून मार्ग आपोआपच ईश्वर काढत असतो. सर आत्तापर्यंतच्या तुमच्या ज्या काही पदोन्नती कशी कशी आणि कुठे कुठे झाली? मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आय आय टी मुंबईला प्रवेश मिळाला मास्टर डिग्रीसाठी एमटेकसाठी. आणि एमटेक करत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आमची महाराष्ट्र अभियांत्रिक सेवा परीक्षा आली आणि ड्युरिंग एमटेकच माझं त्या परीक्षेतून सहाय्यक अभियंता वर्ग एक पदी नियुक्ती झाली. आणि ही नियुक्ती झालेली असतानाच आय आय टीमध्ये असल्यामुळे माझ्या इतर 18 ठिकाणी नियुक्त झाल्या होत्या. त्याच्यामध्ये कॅनडामध्ये संशोधन अभियंता म्हणून, परत मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड आहे, L&T आहे, परत टाटा कन्सल्टन्सी आहे, सिडको आहे, मुंबई महानगरपालिका आहे, अशा सगळीकडे माझं निवड झाली होती. परंतु आता या 18 ठिकाणी निवड झाल्यानंतर नेमकी कुठली सेवा स्वीकारायची हा माझ्यापुढे खूप गहन प्रश्न होता. तर मग मी असं ठरव माझं मन मला असं सांगत होतं की आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीत कितीही मोठ्या पदावर गेलो तरी त्या कंपनीचा आपण खूप विकास करू शकतो आणि कंपनीच्या बाहेर आपल्याला कोणी ओळखणार नाही. बरोबर.
आणि त्या कंपनीचं हित साध्य होईल, पण आपण समाजासाठी फारसं काही करू शकणार नाही. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की आपली सार्वजनिक बांधकामवाल्याची सहाय्यक अभियंता वर्ग एक पदी निवड झालेली आहे, तर तिथे जर आपण रुजू झालो तर आपल्याला ग्रामीण भागातले रस्ते पूल या माध्यमातून समाजाशी नातं जोडता येईल. आणि त्यांचं ज्या ठिकाणी पूल नाही त्या ठिकाणी पूल बांधला, ज्या ठिकाणी खाली जर रस्ता आहे त्या ठिकाणी डॅम व्यवस्था करून दिला, रस्त्याची सुधारणा केलं, तर म्हणजे अप्रत्यक्षपणे ते सगळं समाजासाठीच काम होणार आहे. काय बात आहे. आतापर्यंत असं कुठलं तर एक काम आहे जेणेकरून तुम्हाला हे तात्काळ करावं असं वाटलं? मी ज्यावेळेस पाटोदा या ठिकाणी माझी पहिली दुसरी पोस्टिंग होती सहाय्यक अभियंता श्रेणी एक म्हणून, आणि त्या ठिकाणी एक असं गाव होतं की त्या गावापर्यंत रस्ता आलेला होता, मध्ये नदी होती आणि नदीच्या पलीकडे गाव होतं, आणि दरवर्षी ते पूर वगैरे यायचा. मग त्या ठिकाणी गरोदर स्त्रिया वगैरे त्यांना पावसाळ्यात डिलिव्हरीसाठी त्यांना नेता यायचं नाही, तर मग ते मी त्या ठिकाणी असं दौऱ्यावर गेलो असताना मला लोकांनी ती समस्या सांगितली की साहेब आमच्या गावाला पूल नाहीये. तर मग मी आमचे तिथले लोकप्रतिनिधी आणि यांना सांगितलं की या ठिकाणी पूल बांधणं गरजेचं आहे, प्रस्ताव तयार केला, प्रस्ताव मंजूर केला, आणि ते मंजूर करून मी ते काम साधारणतः 7-8 महिन्यात संपवलं. आणि ते पूर्ण केल्यानंतर त्या ज्या लोकांना आनंद झाला त्या गावच्या की आता आपल्याला पावसाळ्यात पाण्यातून जावं लागणार नाही आणि आपली गरोदर स्त्रिया वगैरे त्यांनाही काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि तर ते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं तर ते पाहिल्यानंतर म्हणजे खरोखरच जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात तर ते मिळालं. तर असे अनेक अनुभव असतात. सगळी जी कामं आहेत ते आम्ही समाजासाठीच करतो, त्याच्यामुळे असे अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत सेवेमध्ये. तसंच जर सांगितलं तर मग आम्ही म्हणजे हे करत असतानाच आम्हाला बऱ्याचशा तीर्थक्षेत्राचे कामं करण्याचाही योग येतो. जालन्याचे की जालन्यामध्ये असताना आम्ही मत्स्योदरी देवीचं तीर्थक्षेत्र विकासाचं काम केलं, जाम समर्थचं तिथलंही आम्ही तीर्थक्षेत्र विकासाचं काम केलं. परत तिथे आपला तो एक दर्गा आहे रवना पराठा, त्या दर्ग्याचंही आम्ही असं विकासाचं काम केलं. त्याच्यामुळे असे सगळ्या समाजाचे यांचे अशी जी कामं शासन स्तरावर मंजूर होतात ती त्याचं प्रत्यक्ष तिथे अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या अडचणी त्यातून काढले जाणारे मार्ग याच्यातून खूप चांगला अनुभव मिळतो आणि लोकांची साथी मिळते. काही ठिकाणी अडचणी येतात पण चांगल्या कामाला कोणी फारसा विरोध करत नाही, मार्ग निघतो. सर तुम्ही ज्या पदावर आहात आज या पदावर कार्य करत असताना तुम्हाला आतापर्यंत जो पाठिंबाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आणि पुढच्या प्रवासाबद्दल असं काय वाटत? प्रवासाबद्दल जर सांगायचं तर मी जवळपास माझी प्रोफाईल पाहिली तुम्हाला कळेल की मी जवळपास 1000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधले राज्यामध्ये. जवळपास 40 ते 45 मोठ्या प्रशासकीय इमारतीची बांधकामं केली, जवळपास 50 ते 55 मोठ्या पुलाची पण बांधकामं केली. आणि हे असं करत असताना पीडब्ल्यू व्यतिरिक्त माझी पोस्टिंग सिटी इंजिनियर म्हणून भिवंडी कॉर्पोरेशनला होती डेप्युटेशन वरती. तर त्या ठिकाणी जे आम्ही काम पीडब्ल्यू डी मध्ये करत नाही असं एक वेगळ्या प्रकारचं काम करण्याचा अनुभव त्या ठिकाणी मिळाला. भिवंडी शहराचं जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे तर ते एका झोनचं काम माझ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणचं पूर्ण झालं, जे काम की आम्हाला पीडब्ल्यू डी मध्ये करायला मिळालं नसतं. आणि तिथले लोकप्रतिनिधी तिथले सगळे नगरसेवक महापौर यांच्यासोबत मी म्हणजे कसं ते सिस्टीम चालते तो पण एक वेगळा अनुभव होता. तर असे वेगवेगळे अनुभव खूप चांगल्या पद्धतीने येतात. आणि आता जर पुढच्या वाटचालीबद्दल बोलायचं तर आता आणखी आमची 9 वर्ष सेवा बाकी आहे. 9 वर्ष सेवेमध्ये आता बऱ्याच गोष्टी आणखी होणार आहेत, पुढे पदोन्नती होणार आहे, परत आणखी मोठ्या पदावर गेल्यावर प्रशासकीय जबाबदारी जास्तीची येते. तर हा सगळा अनुभव पाठीशी असताना कुठलंही काम आम्ही सक्षमपणे करू शकतो हा विश्वास तर आता आलेला आहे. आणि आता जगभरात सगळीकडे नवीन तंत्रज्ञान येत आहे, तर आपण जे आपल्या क्षेत्राशी संबंधित जे नवीन तंत्रज्ञान येतं त्याच्याशी आपण स्वतःला अवगत करून घेऊन त्याप्रमाणे आपल्या विभागात सुद्धा ते तंत्रज्ञान आणून आपण जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाहीत याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच सगळे नवीन मॅगझिन्स किंवा नवीन आर्टिकल्स आमच्या क्षेत्रातले आम्ही अद्ययावत करतो, त्याच्या संदर्भातले आम्ही वर्कशॉप वगैरे बऱ्याच वेळा ठेवतो आमच्या सगळ्या इंजिनियरला अपडेट करण्यासाठी. तर हा एक चांगला अनुभव आहे. काय बघ सर तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये कोणाला गुरु असं मानता जेणेकरून शिक्षण आहे घर आहे आणि आत्ताचा जो प्रशासन व्यवस्था आहे याच्यामध्ये कोणते कोणते असे तुमचे गुरु ज्याला तुम्ही आदर्श मानता?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील, की ते परिस्थिती नसताना त्यांनी मला शिक्षणासाठी पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं, पाठीशी उभे राहिले आणि मला घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. माझे शालेय गुरुजन असतील त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामध्ये जर नावच घ्यायचं म्हटलं तर महाजन सर आहेत, कुलकर्णी सर आहेत आमच्या कालावधीतले, इनकर सर आहेत, आणि माझे डिप्लोमा इंजिनिअरिंगलाही खूप चांगले त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. डिग्रीला सेकंड इयरला जाण्यासाठी त्यांनी म्हणजे डिप्लोमानंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आता ज्युनियर इंजिनिअरची नोकरी स्वीकारावी, पुढे कशाला शिकायचं, पण ते म्हणजे महाराष्ट्रात सहा आलेला आहे तर चान्स कशाला सोडायचा, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळणार आहे. त्यांनी मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याच्यामध्ये मलिक सर असतील, परांजपे सर असतील, थेटे सर असतील, तर सगळ्यांनी हे दिलं. इंजिनिअरिंगलाही काळेकर सर वगैरे होतेच. आणि मग इकडे आणि माझ्या गावात, माझं गाव जे आहे कोकरमा, माझ्या गावामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. सगळी राष्ट्रीय एकात्मता आणि सगळे एक दुसऱ्यांना सपोर्ट करणे हे अशी कामं आमच्या गावात खूप चांगल्या पद्धतीने होतात. पुढे जाणाऱ्याला सर्व सहकार्य करतात. तत्कालीन सगळे जे गावातले आमचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, त्यांनी सगळ्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. तर त्यांनाही माझं मी म्हणजे माझ्या यशामागं किंवा मी जिथपर्यंत आज पोहोचले त्याच्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. आणि डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर तर सगळे ज्या ज्या ठिकाणी काम केलं तर खूप अधिकार खूप आमचे वरिष्ठ अभियंते आहेत. आता सगळ्यांचं या ठिकाणी नाव म्हणजे घेणं हे ठरणार नाही, परंतु त्याच्यामध्ये जर विचार केला तर बनसोडे साहेब होते अधीक्षक अभियंता, सध्याचे जे आमचे सचिव आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सीपी जोशी साहेब, सरने साहेब आहेत, आणि परत टेडकर साहेब, मस्के साहेब होते मला मी उपअभियंता असताना कार्यकारी अभियंता, सगळ्या लोकांचं म्हणजे इथे नाव कोणाचं का नाव घेतलं नसलं तरी असे भरपूर लोक आहेत की त्यांनी माझं हे करिअर घडवण्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावली. सर, आतापर्यंत तुमच्या ज्या कामाला आणि कार्याला सल्ला म्हणून अनेकांनी तुम्हाला पुरस्कार दिलेले आहेत, त्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल? मला मी उपअभियंता असताना माझी सर्व सर्व्हिस औरंगाबाद प्रादेशिक विभागातच गेली, तर मला त्या ठिकाणी सी डी बकीर साहेब मुख्य अभियंता असताना मला प्रादेशिक विभागातील सर्वात चांगला उपअभियंता म्हणून मला हा पुरस्कार 2002 मध्ये मिळाला होता. नंतर कार्यकारी अभियंता झाल्यानंतर राज्यस्तरावरचा उत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राज्यपाल शंकर नारायण यांच्या हस्ते मला तो 2010 मध्ये मिळाला. नंतर इंडिया इंटरनॅशनल प्रिंट सोसायटी नवी दिल्ली मार्फत मला भारत ज्योती हा पुरस्कारही मिळालेला आहे. सर, आम्ही तुमच्या कार्याला सलाम म्हणून जो महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंटतर्फे जो तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? हा पुरस्कार मी माझ्या वडिलांचं मागच्या वर्षीच 2018 मध्ये निधन झालं, हा पुरस्कार मी माझे वडील गुलाब हुसेन शाशे यांना समर्पित. एक अजून खासगी प्रश्न की तुमचा मुलगा सुद्धा एक उत्तम खेळाडू आहे आणि इंटरनॅशनल स्तरावर तो खेळत असतो, त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांग? तर माझा मुलगा वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ हा खेळ खेळतो आणि त्यांनी म्हणजे त्या म्हणजे असं ठरवूनही तो त्या खेळामध्ये गेलेला नाहीये, अपघातानेच तो त्या खेळात गेला. पण एकदा त्या खेळात गेल्यानंतर आजपर्यंत त्याला कुठेच अपयश आलेलं नाही. वयाच्या 8व्या वर्षी तो भारताच्या टीममध्ये सिलेक्ट झाला आणि पहिली एशियन चॅम्पियनशिप तो इराणमध्ये खेळला. त्याच्यानंतर ही जी मालिका आहे भारतीय भारताच्या संघात खेळण्याची ही दरवर्षी पुनरावृत्तीच होत गेली. भारतामध्ये टॉप 3 येणे, भारताच्या टीममध्ये सिलेक्ट होणे, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळणे, कुठलं तरी मेडल जिंकणेच म्हणजे हे त्याचं म्हणजे आता त्याला म्हणजे मेडल नाही मला त्याला स्वतःला वाईट वाटतं. हा ध्येय त्याचं. आणि तो म्हणतो की ज्यावेळी मी परदेशात जातो खेळत असताना मला फक्त भारताचा तिरंगा दिसत असतो, त्याच्यामुळे त्या तिरंग्याचा मान राखण्यासाठी मला कसल्याही परिस्थितीत मेडल जिंकायचंच ही त्याची म्हणजे अगदी मनापासूनची इच्छा असते. त्याच्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो. मागच्या वर्षीच त्याला महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन त्याचं नाव मोहम्मद नुबेर शाह शेख. आणि यशवंतराव चव्हाण पुरस्कार पण त्याला राज्य क्रीडा पुरस्कार पण मागच्या वर्षीच मिळाला 2018 मध्ये. सर, प्रशासन व्यवस्थेमध्ये येण्यासाठी अनेक विद्यार्थी एक्झाम देत असतात, काही जण हताश होतात, काही जण सक्सेस होतात, काही जणांना प्रशासन व्यवस्थेमध्ये नोकरी लागते, काही जणांना लागत नाही. तर जी काही नवीन मंडळी जी येणारी आहे
अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल? कसं आहे, आता मी म्हणजे परवा झाली साबू सिद्धिक इंजिनिअरिंग कॉलेज आणि पीपल्स इंजिनिअरिंग सोसायटीचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी करिअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर सिव्हिल इंजिनियर्स या विषयावर व्याख्यान दिलं आणि मुलांना की आपलं करिअर कसं बिल्ड करायचं. तर कसं आहे की कुठलंही करिअर बिल्ड करण्यासाठी त्या माणसाची स्वतःची वैयक्तिक इच्छा असायला पाहिजे आणि त्याने ठरवायला पाहिजे की मला या प्रशासकीय सेवेत जायचं, तांत्रिक असो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधली प्रशासकीय सेवा असो, कुठली सेवा असो, त्याने ते ठरवलं पाहिजे. आणि एकदा ठरवल्यानंतर त्याला अगदी त्याचं सगळं त्याच्या त्या परीक्षेसाठी लागणारं सगळं जे काही मटेरियल आहे ते जमा करून त्याच्या फुल प्लेस तयारीला लागायला पाहिजे. आपल्या त्याच्यात कसं होतंय जनरली ग्रामीण भागातल्या मुलांचं की ग्रॅज्युएशन झाल्यावर विचार करतात की आता काय करायचं, त्याच्यानंतर बरीचशी वेळ निघून गेलेली असते. तर आपलं दहावी झाल्यानंतरच आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. आणि मग एकदा दिशा ठरवली की मग दिवस रात्र ते एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पूर्ण मेहनतीनं त्याच्या पाठीमागे लागायला पाहिजे आणि मग हार ही मानायची नसते. मग एवढं सगळं केल्यानंतरही जर समजा सिलेक्शन नाहीच झालं तर एक कुठल्या त्या परीक्षेत नाही झालं दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेत होणारच आहे. त्याच्यामुळे केलेलं प्रिपरेशन कधीच व्हायला जात नाही, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये निराश होण्यासारखं असं काहीच नाहीये. भरपूर सर्व्हिसेस आहेत, UPSC आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या UPSC आहेत, नंतर रिक्रुटमेंट बोर्ड्स आहेत आणि आता सगळं ते ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय पारदर्शकपणे सगळ्या परीक्षा होत असल्यामुळे असं मनात काही भीती बाळगण्याचं कारण नाही की माझं सिलेक्शन होणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही बसले पाहिजे होईल किंवा काही असा तसा काही प्रकार सध्या राहिलेला नाही. खूप छान सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितले आणि तुमचं जो जी प्रेरणा तुम्ही आता लोकांना दिलेली विद्यार्थ्यांना ती नक्कीच त्यांना आवडेल. धन्यवाद सर, आपण धन्यवादच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपली अमूल्य अशी माहिती आम्हाला दिली, आमच्या प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल आणि यातून नवीन जी काही येणारी मंडळी आहे ते तुमची प्रेरणा नक्कीच घेतील आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये कसं यावं, त्याच्यासाठी कसा अभ्यास करावा, शून्यातून विश्व कसं घडवता येतं याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर बसलेले आहेत सलीम सर. सर धन्यवाद, आपण आलात. थँक्यू. लवकरच आम्ही हा महाराष्ट्र चित्रपट महासंघातर्फे स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार सोहळा घेणार आहोत. सहकुटुंब सहपरिवार येऊन आपण तो पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. जय हिंद.